सेशनमध्ये आपण ऑप ॲम्पचा आउटपुट व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज आणि सप्लाय व्होल्टेजबद्दल बोलणार आहोत. इथे आपल्याला हा सिम्बॉल ऑप ॲम्पचा बघायला मिळतो. याच्यामध्ये 5 टर्मिनल्स आहेत. इन्व्हर्टिंग टर्मिनल हा नेगेटिव्ह आहे, त्या पॉझिटिव्ह टर्मिनल जो आहे तो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे, हा आउटपुट टर्मिनल आहे. आणि हे पॉवर सप्लाय आहे, जे पॉझिटिव्ह सप्लाय व्होल्टेज आणि नेगेटिव्ह सप्लाय व्होल्टेज. सिम्प्लिफाईड सिम्बॉल जो आहे तिथे फक्त इन्व्हर्टिंग, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि आउटपुट व्होल्टेज दाखवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे सप्लाय व्होल्टेज हे इक्वल अँड अपोजिट आहेत. आता इथे जो इन्व्हर्टिंग टर्मिनल का म्हटलं आहे, त्याला मायनस, याला आपण पॉझिटिव्ह व्होल्टेज किंवा नेगेटिव्ह व्होल्टेज देऊ शकतो, पण याला इन्व्हर्टिंग का म्हटलं आहे. जो काही इनपुट व्होल्टेज आपण देणार आहोत तो आउटपुटला आपल्याला ॲम्प्लिफाईड फॉर्ममध्ये मिळणार आहे, पण 180 डिग्रीज आउट ऑफ फेज मिळणार आहे. हा नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जो आहे तो इथे पॉझिटिव्ह का लिहिलेलं आहे, कारण इथे जो काय आपण सिग्नल देणार आहोत हा आपल्याला ॲम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आउटपुटमध्ये मिळणार आहे, पण इन फेज असणार आहे. आता आपण बघूया की जसं की व्होल्टेजेसबद्दल, व्होल्टेज गेन काय असतो ऑप ॲम्पचा. तर आपल्याला माहीत आहे ओपन लूप जो गेन आहे, ओपन लूप गेन म्हणजे ज्या ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये आउटपुटकडून इनपुटला फीडबॅक नाही आहे. आपल्याला माहीत आहे की ॲम्प्लिफायर्समध्ये नेगेटिव्ह फीडबॅक असतो, आणि नेगेटिव्ह फीडबॅक म्हणजे ज्याच्यामुळे आउटपुटचा थोडासा भाग ज्यावेळेला आपण इनपुटला देतो त्यावेळेला आउटपुट जो आहे व्होल्टेज हा कमी होतो, म्हणजे त्याचा गेन जो आहे ॲम्प्लिफायरचा कमी होतो, त्याला आपण नेगेटिव्ह फीडबॅक म्हणतो. आता ओपन लूप व्होल्टेज गेन म्हणजे जिथे फीडबॅकच नाही आहे ॲम्प्लिफायरला, म्हणजे आउटपुटकडून आपण इनपुटला व्होल्टेज देत नाही आहे, ज्याच्यामुळे आउटपुट व्होल्टेज हा कमी होणार नाही आहे, गेन कमी होणार नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये फीडबॅक नसतानाचा गेन जो आहे ऑप ॲम्पचा, त्याला ओपन लूप गेन असं आपण म्हणतो. त्याला डिनोट केलेलं आहे OL हा जो आहे, म्हणजे A म्हणजे गेन आणि ओपन लूप गेन जो आहे हा नेहमी 10,000 पेक्षा जास्त असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण नेगेटिव्ह फीडबॅक देणार आहे त्यावेळेला तो जो काही ओपन लूप गेन जो आहे, म्हणजे त्याला आपण क्लोज लूप गेन म्हणणार आहे, तो कमी होणार आहे, गेन कमी होणार आहे. आणि त्याची बँडविड्थ जी आहे ती वाढणार आहे. बँडविड्थ म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीचं ॲम्प्लिफिकेशन करणार आहे ती जी रेंज जी आहे फ्रिक्वेन्सीची ती वाढणार आहे. आता इथे जा डायग्रॅम दाखवलेला आहे बघा, इथे हा क्लोज लूप गेन आहे, म्हणजे इथे हा जो ॲम्प्लिफायर जो आहे, जसं की इथे इनपुट जो दिलेला आहे तो इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेला आहे, हा इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे. म्हणजे जो काही इनपुट आपण देणार आहोत ते आपल्याला 180 डिग्रीज आउट ऑफ फेज मिळणार आहे. म्हणजे इथे पॉझिटिव्ह सायकल असेल तर काय होणार आहे, इथे आपल्याला ॲम्प्लिफाईड फॉर्ममध्ये मिळणार आहे, पण काय मिळणार, नेगेटिव्ह सायकल मिळणार आहे. आता इथे ज्या वेळेला इनपुट पॉझिटिव्ह आहे, आपल्याला आउटपुट जो आहे नेगेटिव्ह सायकल मिळाला आहे, म्हणजे हा नेगेटिव्ह व्होल्टेज मिळाला आहे. आणि नेगेटिव्ह व्होल्टेजचा थोडा भाग आपण इथे काय करतो आहे, फीडबॅक करतो आहे. म्हणजे इथे पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे आणि हा नेगेटिव्हचा थोडा भाग आपण फीडबॅक केलेला आहे, म्हणजे ह्याचा जो पोलॅरिटी तो नेगेटिव्ह आहे आणि ह्याची पोलॅरिटी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय होणार आहे, इथे वजाबाकी होणार आहे. आणि हे वजाबाकी झाल्यामुळे ह्या इन्व्हर्टिंग टर्मिनलकडे जो इनपुट दिला जाणार आहे तो कमी प्रमाणात असणार आहे, म्हणजे ॲटोमॅटिकली आउटपुट काय होणार हा कमी होणार आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण म्हणतो की ज्या वेळेला फीडबॅक दिला जातो आणि नेगेटिव्ह फीडबॅक असतो त्यावेळेला ॲटोमॅटिकली काय होणार आहे, गेन जो आहे तो कमी होणार आहे. म्हणजे इथे जो आपण बघितला फीडबॅकचा जो इफेक्ट काय होणार आहे, जसं की ओपन लूप गेन म्हटलं आपण, हा जर रेझिस्टर नसेल, फीडबॅक नसेल आउटपुटकडून इनपुटकडे, या नेगेटिव्ह फीडबॅक नसेल, तर गेन हा 10,000 पेक्षाही जास्त असणार आहे. आणि नेगेटिव्ह फीडबॅक असा जर दिला तर तो गेन कमी होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो पोलॅरिटी जी आहे, जसं की आपण म्हटलं की हा जो आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे, हा इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे. आता नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जो आहे तो V1 आपण म्हणतो, आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल जो आहे तो V2 आहे. हा V2 आहे आणि हा V1 आहे. आता आउटपुट आपल्याला जो मिळणार आहे ह्यांचं जे डिफरन्स असणार आहे, म्हणजे V1 मायनस V2 आणि इंटू गेन जो असणार आहे. आता आपण जो जे काही टर्मिनल्स आहेत आपण म्हटलं की त्यांना पॉझिटिव्ह आपण सिग्नलसुद्धा देऊ शकतो, नेगेटिव्ह सुद्धा देऊ शकतो, पोलॅरिटी काही असू शकतात. आपण हे बघितलेलं आहे की इन्व्हर्टिंग का म्हटलं जातं, कारण जे काही आपण इथे देणार आहोत सिग्नल देणार आहोत तो इथे आउटपुटला आउट ऑफ फेज मिळणार आहे. आणि नॉन इन्व्हर्टिंग का म्हटलेलं आहे, कारण जो काही सिग्नल आपण इथे देणार आहोत तो आपल्याला इन फेज आउटपुटला मिळणार, ॲम्प्लिफाईड फॉर्ममध्ये पण इन फेज मिळणार आहे. आता आपण बघूया, हे जर आपण सिग्नल्स दिले वेगवेगळे, आता उदाहरणार्थ बघा, त्यांनी V1 ला जर
4 व्होल्ट दिलेलं आहे, म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला 4 व्होल्ट दिला आणि V2 इन्व्हर्टिंग टर्मिनलला जर 2 व्होल्ट दिला तर आपल्याला इनपुट काय मिळणार आहे, V1 मायनस V2 म्हणजे 4 मायनसचा जो आहे 2 व्होल्ट्स, म्हणजे किती मिळाले 2 व्होल्ट्स. आणि ह्या 2 व्होल्ट्स ह्या डिफरन्स जो आहे ह्या व्होल्टेजचा ॲम्प्लिफिकेशन करून आपल्याला आउटपुटला मिळणार आहे. दुसरी जी केस आहे बघा, ह्याच्यामध्ये हा जो इन्व्हर्टिंग टर्मिनलला -3 व्होल्ट दिलेला आहे आणि नॉन इन्व्हर्टिंगला -1 व्होल्ट दिलेला आहे, म्हणजे इथे काय होणार आहे, -1 -3 व्होल्ट्स, म्हणजे -3 व्होल्ट्स, म्हणजे -×- काय होणार आहे, हा प्लस होणार आहे, लक्षात घ्या. आता इथे बघा काय झालं, इथे -1 आणि -3 व्होल्ट, म्हणजे काय झाला, इथे हा +3 झाला आहे आणि -1 + 3 म्हणजे 2 व्होल्ट्स, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला जो आहे 2 व्होल्टचा ॲम्प्लिफिकेशन आउटपुटला मिळणार आहे. आता हे जे व्होल्टेज आहे पॉझिटिव्ह आहे बघा हा व्होल्टेज, आणि इथे आउटपुट आपल्याला जो मिळणार आहे तो पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळणार आहे, भले इथे जो आहे यांच्यातला डिफरन्स. आता इथे बघा आपण इनपुट जो दिलेला आहे इथे जास्त आहे इनपुट, आणि हा जो इनपुटचा ॲम्प्लिफिकेशन फॉर्ममध्ये मला इथे मिळणार आहे, आणि तसंच त्याचप्रमाणे इथे हा पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळणार आहे, इथेसुद्धा जो डिफरन्स आहे तो पॉझिटिव्ह आहे, मला आउटपुट पॉझिटिव्ह मिळणार आहे. पण इथे बघूया आपण ह्या केसमध्ये ह्या नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलचा जो व्होल्टेज आहे तो 0 आहे आणि हा इन्व्हर्टिंगचा +2 आहे, म्हणजे 0 - 2 म्हणजे मला काय मिळणार आहे, -2चा ॲम्प्लिफाईड आपल्याला व्होल्टेज मिळणार आहे, -2चा म्हणजे आउटपुट जो नेगेटिव्ह असणार आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलं की मायनस. बघा इथे चिन्ह दाखवलेलं आहे मायनस आणि हा प्लस दाखवले आहे. त्याचप्रमाणे इथे बघू आपण हा -3 - 0 म्हणजे काय झालं, -3 मिळाला आपल्याला, V1 - V2 हा मायनस मिळालेला आहे आणि मायनस त्याचा ॲम्प्लिफिकेशन केलं जाणार आहे, आउटपुटला आपल्याला मिळणार आहे तो जो व्होल्टेज असणार आहे तो मायनस मिळणार. डिफरन्स आहे, डिफरन्सची व्हॅल्यू जर आपल्याला पॉझिटिव्ह मिळाली तर आपल्याला आउटपुट जो पॉझिटिव्ह मिळणार आहे, आणि डिफरन्सची यांची व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह मिळाली तर आपल्याला आउटपुट निगेटिव्ह मिळणार आहे. जसं ह्या केसमध्ये 4 - 2 होतं, +2 व्होल्ट्स मिळाला, आउटपुट हा प्लस आणि मायनस आपल्याला प्लस व्होल्टेज मिळालेला आउटपुटला विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. इथे बघा हा झिरो हा जो आहे नॉन इन्व्हर्टिंग 0 आहे, इन्व्हर्टिंग 2 आहे, तर इथे काय झालं, 0 - 2 मिळाला, म्हणजे -2 आणि -2चं ॲम्प्लिफिकेशन करून आउटपुटला मिळालं, म्हणजे मला इथे आउटपुट व्होल्टेज हा मायनस मिळाला, लक्षात घ्या, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. इथे जो आहे -1 - -3 असं मिळालं, म्हणजे हा झाला +2 + 2, म्हणजे आउटपुट जो आहे हा +2चा ॲम्प्लिफाईड फॉर्म मिळालेला आहे मला, म्हणजे इथे जो आउटपुट पॉझिटिव्ह मिळालेला आहे. त्याचप्रमाणे ह्यांचा डिफरन्स जो आहे -3 आणि -0, म्हणजे -3 जो आहे इनपुटचा डिफरन्स मिळालेला आहे, त्यामुळे आउटपुट आपल्याला मायनस मिळालेला आहे. ओके, त्यानंतर जो सप्लाय व्होल्टेजबद्दल बोलूया आपण, जे आपण ऑपॅम्पला ऑपरेट करण्यासाठी सप्लाय व्होल्टेज जो आहे +-15 व्होल्ट्स किंवा +-12 व्होल्ट्स किंवा +-18 व्होल्ट्स देतो. आता ह्या जो सप्लाय व्होल्टेज जो आहे त्याच्यावर आउटपुट व्होल्टेज डिपेंडेंट आहे. जसं की उदाहरणार्थ बघा, जर सप्लाय व्होल्टेज जर 15 व्होल्ट्स दिलेला असेल तर मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज किती असणार आहे, तर 15 - 2 व्होल्टेज जो आहे हा मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेजला VSAT व्होल्टेज असं म्हणतो आपण. आता VSAT व्होल्टेज जो आहे तो मॅक्झिमम 15 असणार आहे, आणि त्याचप्रमाणे जो आहे -15 + 2 असणार आहे, म्हणजे तो -13 असणार आहे. आता त्यांनी एक उदाहरण दिलं आहे बघा, की ओपन लूप जो गेन आहे तो 20,000 आहे, आपण असं कन्सिडर करू. सप्लाय व्होल्टेज हा +-5 व्होल्ट्स आहे, तर पॉझिटिव्ह VSAT जो व्होल्टेज किती मिळाला आपल्याला, 13 व्होल्ट मिळालेला आहे, कारण 15 जो आहे सप्लाय व्होल्टेज -2 जो आहे आपल्याला, म्हणजे त्याच्यापेक्षा 2 व्होल्टने कमी असणार आहे, म्हणजे 13 व्होल्ट जो आहे हा मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज असणार आहे. म्हणजे इनपुट जो व्होल्टेज आपण जास्तीत जास्त किती देऊ शकतो, की हे 13 व्होल्टपेक्षा तो जास्त होता कामा नये, जर 13 व्होल्टपेक्षा जर आउटपुट जास्त झाला तर काय मिळणार आहे आपल्याला, तो नॉन लिनियर आउटपुट मिळणार आहे. म्हणजे आपल्याला AC वेफॉर्मचं ॲम्प्लिफिकेशन हवं असेल तर AC न मिळता आउटपुटला काय मिळणार आहे, जास्तच मोठा झाल्याकारणाने तो आपल्याला क्लिप होणार आहे, म्हणजे
त्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जो आहे सायकल क्लिप होणार आहे, आणि क्लिप झाल्यामुळे आपल्याला जो स्क्वेअर वेव्हसारखा मिळणार आहे लक्षात घ्या. म्हणून मॅक्झिमम इनपुट किती असला पाहिजे तर त्याचा फॉर्म्युला दिला आहे, इनपुट व्होल्टेज बरोबर जो VSAT व्होल्टेज आहे डिवायडेड बाय गेन. म्हणजे कारण आपल्याला माहीत आहे की आउटपुट व्होल्टेज बरोबर गेन गुणिले इनपुट व्होल्टेज, त्यानुसार इनपुट व्होल्टेज बरोबर आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय गेन. आता आउटपुट व्होल्टेज मॅक्झिमम 13 व्होल्ट असू शकतं, गेन जो आहे ओपन लूप जो आहे मॅक्झिमम त्याचा 20,000 आहे, डिवाइड केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते 650 मायक्रोवोल्ट. म्हणजे ह्याचा अर्थ असा की आपण मॅक्झिमम 650 मायक्रोवोल्ट देऊ शकतो इनपुटला आपल्याला व्यवस्थित लिनियर आउटपुट मिळण्यासाठी. म्हणजे जसा इनपुट आहे वेफॉर्म तसंच त्याचा ॲम्प्लिफाईड फॉर्ममध्ये पूर्ण सायकलचं ॲम्प्लिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्याला जे आहे, आणि पूर्ण सायकल म्हणजे पूर्ण सायकलला आउटपुट करंट मिळण्यासाठी आपल्याला जो इनपुट व्होल्टेज असणार आहे तो 650 मायक्रोवोल्टपेक्षा कमी असला पाहिजे.